मराठी स्टोरी। म्हातारा सिंह। जंगलाचा राजा सिंह आता म्हातारा झाला होता। त्याची सिंहिण ही काही दिवसांपूर्वीच मरण पावली होती। त्यांची पिल्ले लहान होती, त्यांना गरज होती तोपर्यंत ते सिंहाबरोबर राहिले। हळूहळू ते मोठे झाले। मोठे झाल्यावर त्यांची गरज संपली, ते सिंहाला सोडून गेले। असा हा सिंह गुपचूप जंगलातल्या गुहेत पडून राही। आता तर शिकार करता येत नसल्याने त्याला अन्नही मिळत नव्हते, त्यामुळे तो आजारी कुपोषित झाला होता। शेवटी तो मोकळ्या हवेत तरी झोपावे म्हणून झाडाखाली येऊन बसला। बसल्या बसल्या त्याला डुलकी लागली। कसल्या तरी मोठमोठ्याने बोलण्याच्या आवाजाने त्याला जाग आली। एक गवा मोठमोठ्याने त्याच्यावर ओरडत होता। गवा त्याला म्हणाला, 5 वर्षापूर्वी तुझ्या मुळेच मी माझ्या 2 मुलांना गमावले, भोग आता तुझ्या कर्माची फळे, असे म्हणून गव्याने त्याला जोरदार दुशी दिली। त्याची हाडे खिडखिडी झाली। गवा तसाच रागाने निघून गेला। त्यानंतर रानडुक्कर आले। सिंहाने केलेल्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी म्हणून त्याने सिंहाला 4-5 ठिकाणी भोसकले। नंतर एक सांबार आले, त्यानेही सिंहाला आपल्या शिंगांच्या सहाय्याने जखमी केले। जुने उट्टे काढण्यासाठी बैल्यानेही सिंहाला ठोसले। शेवटी एक गाढव आले, त्याच्या वडिलांची सिंहाने शिकार केली होती। आता सिंह काहीही करू शकत नाही हे पाहिल्यावर त्याने येऊन सिंहाच्या डोक्यावर जोरात दुगाण्या झाडल्या। अर्धमेला झालेला सिंह त्याला म्हणाला, मोठ्या शूर प्राण्यांनी माझ्यावर केलेले वार मी सहन केले, पण तुझ्यासारख्या प्राण्यानेही माझी किंमत नाही केली, असल्या जगण्यापेक्षा मरण पत्करले, असे म्हणून सिंहाने आपले प्राण सोडले। तात्पर्य, तुच्छता स्वीकारण्यापेक्षा मरण बरे। गोष्ट आवडली असेल तर प्लीज प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।